54 लाख कुनबी पंजीकरण पर पत्रकारों द्वारा बबन राव तायवाड़ी से सवाल करने पर वे बोले कि 57 लाख जिसमें 57 लाख में से 95% रिकॉर्ड जरांकी पाटिल के आंदोलन से पहले की है। सरकार को एक श्वेत पत्र प्रकाशित करना चाहिए कि जरांकी की आंदोलन से पहले और बाद में कितने पंजीकरण किए गए हैं। इस मुद्दे को लेकर मराठा और ओबीसी समाज को गुमराह किया जा रहा है। जरांगे पाटील असो किंवा आमच्या ओबीसी मंडळी असो, माझ्या दोन्ही समूहाला एक निवेदन आहे की या 54 लाख किंवा 57 लाखाचा जो आकडा वारंवार सांगितला जातो, यापूर्वीसुद्धा तुम्हा सर्व लोकांना आठवत असेल की मी त्याच्यावरती बोललेलो आहे की या 57 लाखामध्ये 95 काय 99% नोंदी ह्या जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पूर्वीच्या आहेत। या आंदोलनाचा त्या नोंदीचा काहीही संबंध नाही। सर्व लोकांनी, आम्ही तर मागेसुद्धा मागणी केली होती की सरकारने एक व्हाईट पेपर पब्लिश करावा की जरांगेच्या आंदोलनाच्या पूर्वी किती नोंदी आणि जरांगे साहेबांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर किती नोंदी। मी आकडेवारी त्यावेळी जाहीर केली होती की यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 लाख नवीन प्रमाणपत्र दिल्या गेले आणि त्या 2 लाखामध्ये सुद्धा ज्यांचे मुलं पहिल्यांदा 10वा वर्ग पास झाले, 12 वर्ग पास झाले, ज्यांच्या जुन्या नोंदी आहे त्यांनी काढलेले आहे। नवीन प्रमाणपत्र नगण्य आहे। फक्त मराठवाड्यामध्ये 10,000 प्रमाणपत्र नवीन दिलेले आहे, पण त्या 10,000 सुद्धा जुन्या लोकांचा समावेश आहे, त्याच्यामुळे पूर्ण 10,000 नवीन आहे असं मी म्हणणार नाही। परंतु या 57 लाख सांगून मराठा समाजाची दिशाभूल होते आहे आणि ओबीसी समाजाची दिशाभूल आहे। म्हणून नेत्यांनी हे समजून घ्यावं की वास्तविकता काय आहे। ह्या 57 लाख नोंदी म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतरच्या नाही आहे, 1947 भारत स्वतंत्र झाला किंवा त्याच्या आधीपासूनच्या नोंदी आहेत त्या आंदोलनापूर्वीच्या। म्हणून तुम्ही शिंदे समिती जी बसविण्यात आली होती, त्या शिंदे समितीला जो टास्क देण्यात आला होता, तो टास्क असा होता की सुरुवातीपासून कुणाकुणाच्या महसुली, शैक्षणिक किंवा इतर कागदपत्र जे त्यांनी नंतर ग्राह्य धरले होते, त्याच्यामध्ये कुणबी मराठा, कुणबी आणि कुणबी मराठा हे 3 शब्द याचा उपयोग आहे, या 3 याची नोंद आहे। तर 1947-48 पूर्वीच्या आमच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या काय नव्याने सापडलेल्या आहेत का? पिढ्याने आम्ही कुणबी आहोत। मग आपल्या विदर्भातमध्ये इथल्या 37 लाख नोंदी आहेत 57 पैकी, मग विदर्भामधले काय नवीन नोंदी आहेत का? प्रत्येकाजवळ कुणब्याचं प्रमाणपत्र आहे, ओबीसीचं प्रमाणपत्र आहे, याची दोन्ही साईडच्या लोकांनी नोंद घ्यावी आणि तशा प्रकारे वक्तव्य करावं।